बातमी आहे वृक्ष लागवडीची. आंबोली दाऱ्याघाट येथे आज आंबोली ग्रामपंचायत व वन विभागाकडून 5,000 झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी वन कर्मचारी सोनवणे मामा वैभव वाजे, वन हक्क समिती अध्यक्ष नितीन कसाळे, आंबोली गावच्या सरपंच दीपाली दाते, उपसरपंच सकाराम काठे, पोलीस पाटील अनंता कोकणे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय वाघ, संतोष चव्हाण व आंबोली ग्रामस्थ उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी विकास भालचीम यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूयात. आज या ठिकाणी आंबोली गावामध्ये महाराष्ट्र शासनाचा जो 33 कोटी वृक्ष लागवड प्रकल्प आहे, त्यामध्ये आंबोली गावामध्ये या ठिकाणी आज वन विभागाच्या मार्फत आणि न्यू इंग्लिश स्कूल आंबोली विद्यालयाच्या मार्फत या ठिकाणी या दाऱ्याघाटाच्या पायथ्याशी 5,000 वृक्ष लागवड विद्यार्थ्यांमार्फत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्यामध्ये गावचे पोलीस पाटील, त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ महिला भगिनी, त्याचबरोबर पदाधिकारी हे सर्व या ठिकाणी वृक्षारोपणासाठी उपस्थित आहे. अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये वृक्षांचं महत्त्व हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, त्याची जोपासना केली पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आज हा वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम आहे तो या वन विभागामार्फत घडून आलेला आहे. प्रत्येक शाळेमध्ये या ठिकाणी वृक्ष लागवड ही केली जाते, परंतु आम्ही या ठिकाणी वन विभागाचं जे मोकळी जागा आहे त्या ठिकाणीसुद्धा विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांच्या समवेत या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. अशा प्रकारचं वृक्षारोपण केल्याने या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पर्यटनासाठी हा भाग विकसित होणार आहे आणि या ठिकाणी दिवसेंदिवस हा आपण पाहतो की पावसाचं प्रमाणही कमी झालेलं आहे, कारण वृक्षतोड ही होत आहे. परंतु आंबोली हे गाव असं आहे की ज्या ठिकाणी कधीही दुष्काळ पडत नाही त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण भरपूर आहे, वृक्षही भरपूर आहे आणि त्यामध्ये ह्या 5,000 वृक्षांची अजून त्यामध्ये भर पडणार आहे. अशा प्रकारचं हे काम आज विद्यालयाच्या मार्फत झालेलं आहे. मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.